ईव्हीएम मशीनच्या संदर्भात भारतीय नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून या कारणास्तव लोकांनी लोकांसाठी बनवलेली लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता असल्याकारणाने ईव्हीएम मशीन या मागणीसाठी ऐन निवडणुका तोंडासमोर असताना पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले आहे. हणमंत राजकुमार सुरवसे यांनी हे ईव्हीएम मशीन मतदानच्या संदर्भात दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांचा या उपोषणाचा 4th दिवस असून अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली नसून त्यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली असल्याचे दिसत आहे. या आमरण उपोषणास पुण्यातील विविध संघटनांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांचाही पाठिंबा असल्याचे चित्र दिसत आहे. जर या उपोषणाची जिल्हाधिकारी आणि दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी पंचायत समिती हवेलीचे उपसभापती सनी काळभोर, वंचित बहुजन आघाडीचे हवेली तालुका महासचिव संजय भालेराव, संभाजी ब्रिगेड हवेली तालुका निरीक्षक दिगंबर जोगदंड, मराठा आरक्षण उपोषणकर्ते सूर्यकांत काळभोर, पत्रकार विकास काळभोर, विजय रणदिवे, अक्षय दोमाले यांनी या आमरण उपोषणास पाठिंबा दिला असून अधिकाऱ्यांनी या उपोषणाची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा उपोषणाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. हे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येणार असल्याचेही सांगितले. नमस्कार, मी हनुमंतराज कुमार सुरवसे एक सर्वसामान्य भारतीय नागरिक असून दिनांक 19 फेब्रुवारी 2024 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मी जिल्हाधिकारी कार्यालय पुण्यासमोर ईव्हीएम मशीन हटाव आणि अपना भारत देश बचाव या मागणीसाठी दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण बेमुदत उपोषण धरलेलं आहे. तर माझी मागणी एकच आहे की या ठिकाणी जे निवडणूक आयोगाने आत्ता आणि राज्य शासनाने केंद्र शासनाने ईव्हीएम मशीनसाठी जे प्रचार प्रसारण चालू केलेलं आहे, जे की प्रचार प्रसारणामध्ये ते नागरिकांचं म्हणणं मांडून घेत आहेत त्या ठिकाणी ते ईव्हीएम मशीनचं ते प्रचार प्रसारण करत आहेत. तर ह्या ईव्हीएम मशीनच्या प्रचार प्रसारण करताना माझं एक असं वैयक्तिक मत आहे आणि एक सर्वसामान्य नागरिकांचं एक असं वैयक्तिक मत आहे की जे आत्तापर्यंतच्या ईव्हीएम मशीनच्या तपासणीनुसार जवळजवळ 85% सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा या ईव्हीएम मशीनसाठी विरोध आहे आणि हा विरोध एवढा विरोध तीव्र असताना देखील आज आपण बघतोय की जवळजवळ दिल्लीमध्ये आज कित्येक आंदोलनं उपोषणं दिल्लीमध्ये चालू आहे. तर या दिल्लीमध्ये चालू असताना देखील महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, हे ईव्हीएम मशीनचं प्रचार प्रसारण करताना आपल्याला दिसत आहे. आमची एकच मागणी आहे की या ठिकाणी ईव्हीएम मशीन हे कायम स्वरूपाची बंद झाली पाहिजे आणि ती ईव्हीएम मशीन बंद करून ज्या येणाऱ्या 2024 लोकसभा विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका यांनी बॅलेट पेपरवर घ्याव्या. बॅलेट पेपरवर घेण्याचं कारण एकच आहे की ज्यावेळी आपण एखाद्या उमेदवाराला एखाद्या पक्षाला आपण मतदानाचा टप्पा मारतो तर त्यावेळी त्या उमेदवाराला आपण जे मतदान करतो त्यावेळी ते आपण आपला आत्मविश्वासाने सांगू शकतो की बाबा मी ह्या या उमेदवाराला मतदान केलं की ह्या या पक्षाला मी मतदान केलं. तर या ठिकाणी आपण ज्यावेळी ईव्हीएम मशीनवर मतदान करत असतो त्यावेळी ईव्हीएम मशीनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी संभ्रम तयार होतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी आणि ईव्हीएम मशीनचा जो घोटाळा आहे जे हा घोटाळा दूर करण्यासाठी आज आम्ही ईव्हीएम मशीन बंद करण्याच्या मागणीसाठी आज आम्ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसलेलो आहे. या ठिकाणी आपण माहिती घेतली असता तर जवळजवळ आज संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 1.5 लाख ह्या ईव्हीएम मशीनी गायब असल्याचं समोर येतं. तर ह्या 1.5 लाख ईव्हीएम मशीनी कशा काय गायब झाल्या, कुठं गायब झाल्या, गायब करण्यापाठीमागचं का कारण काय, एवढं बेजबाबदार अधिकारी वागतात कसं. ताजी घटना आपण मागच्या महिन्यातली पाहिली तर सासवड येथून तहसीलदार कार्यालयातून ईव्हीएम मशीनी चोरीला गेली. ह्या मशीन एवढ्या चोरीला जातात, एवढ्या मशीनी गायब होतात, तरी देखील हे राज्य शासन केंद्र शासन ईव्हीएम मशीनचं प्रचार प्रसारण करते आणि ईव्हीएम मशीनवरच निवडणुका घ्यायचं सांगतो. तर हा येणाऱ्या ही 2024 विधानसभा 2000 लोकसभाची असेल 24 लोकसभा आम्ही एवढंच राज्य शासनाला केंद्र शासनाला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की ह्या येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही ईव्हीएम मशीनद्वारे मतदान होऊ देणार नाही. जे आमच्यावर तुम्ही काय कायदेशीर कारवाई करायची ती करा. आमच्यासोबत सर्वसामान्य भारतीय जनता आहे, महाराष्ट्रातली जनता आहे आणि हे ईव्हीएम मशीनवर जर ईव्हीएम मशीन जर नाही बंद झाली तर आम्ही हे कायम आमचं आंदोलन उपोषण आम्ही हे कायम इथून पुढे चालू ठेवणार आहे. ह्या आमच्या मागण्या
आम्ही कायम स्वरूपात चालू ठेवणार आहोत. आणि आज मी 2 दिवस झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे या ठिकाणी उपोषणाला बसलेलो असताना एकही अधिकारी आज 2 दिवस होऊन देखील आज उद्या 3रा दिवस चालू होईल एकही अधिकारी आज आमच्या समोर इथं चर्चा करण्यासाठी आलेला नाही. तर या अधिकाऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की जर 1 दिवसाचा तुम्हाला अल्टिमेटम देऊन सांगतो की जर तुम्ही 1 दिवसानंतर आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी नाही आला तर इथून पुढं जन आक्रोश मोर्चामार्फत आपणाद्वारे पुढं काय होईल हे मी सांगू शकत नाही. जन आक्रोश मोर्चा निघेल जवळजवळ सर्व पुण्यातील विविध संघटनेचा या ठिकाणी आम्हाला येऊन पाठिंबा आलेला आहे सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आलेला आहे. 1 दिवसाचा अल्टिमेटम देऊन मी एवढंच सांगतो की काय असेल तो निर्णय आम्हाला लवकरात लवकर त्यांनी द्यावा आणि EVM मशीन हे लवकरात लवकर बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा ही अशी आमची एवढी रास्त मागणी त्यांनी मान्य करावी. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.